केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशातील 18 वर्षावरील सर्व वयस्क नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वर्धित मात्रा आजपासून मोफत देण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात केंद्र शासनाने हा निर्णय घेतला. नागपूर महानगरपालिकेतर्फे आजपासून सर्व महानगरपालिका रुग्णालयात तसेच शासकीय निमशासकीय रुग्णालयात पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. कोरोनाची दुसरी लस घेतल्याच्या 6 महिन्यांनंतर कोरोनाची ही अतिरिक्त लस घेता येणार आहे. याआधी हा कालावधी 9 महिन्यांचा होता, तो कमी करत सरकारने 6 महिन्यांवर आणला आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. आजपासून शहरातील 18 वर्षावरील सर्वांना ही लस मोफत दिली जाणार आहे. हे अभियान 15 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या अभियानाचा देशातील 15 ते 59 या वयोगटातील लोकांना फायदा मिळणार आहे. 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची अतिरिक्त लस आधीपासूनच मोफत मिळत आहे, तर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी आणि कोरोना आघाडीवरचे योद्धे यांनाही ही लस मोफत मिळत आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.